नमस्कार, मी कुणाल, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोपरगावात पोलिसांची दबंग कारवाई, एकाच दिवशी 3 दारू अड्ड्यांवर टाकला छापा. येवल्यात पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेकडून रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. बुलढाण्यात डॉक्टरांचा कडकडीत बंद, दवाखाने बंद ठेवून केला सरकारचा निषेध. आणि पुण्यात राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद, जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. एस कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 95594901195, 99 23 59 1555 आणि 99 23 59 25 55. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. कोपरगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी 3 ठिकाणी कोपरगाव पोलिसांनी धाडी टाकून सुमारे 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या या दबंग कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आलेत. कोपरगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी 3 ठिकाणी कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी धाडी टाकून सुमारे 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आलेत. कोपरगाव तालुका हद्दीत 27 जुलै रोजी सायंकाळी 3 ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांनी धाडी टाकल्यात. कोपरगाव तालुक्यातील दिर्डे कोऱ्हाळे शिवारात शिन्नर शिर्डी रोडवर हॉटेल अनिकेतच्या पाठीमागे सुमारे 13,000 रुपये किमतीची देशी विदेशी दारूंच्या बाटल्या पकडण्यात आल्यात. तर यातील आरोपी सनी गुरुमुखदास आहुजा यास ताब्यात घेण्यात आलंय. दुसऱ्या घटनेत दिर्डे गावातील शिर्डी रोडवर हॉटेल शेरे पंजाबच्या पाठीमागे सुमारे 9,920 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अजीज शेख या आरोपीस ताब्यात घेण्यात आलंय. तर तिसऱ्या घटनेत सोनेवाडी गावात कमलाबाई ताराचंद उर्फ काळू वायकर या ठिकाणी गावठी हातबट्टीची दारू सुमारे 1,000 किमतीची विक्री करताना पकडण्यात आली आहे. अशा रीतीने एकाच दिवशी 3 ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली असून एकूण 25,000 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धडक कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदण आले. 27/7/2018 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 ठिकाणी दारू संबंधित प्रोहिबिशनच्या धाडी टाकण्यात आल्या. दिर्डे कोराहे शिवारामध्ये सिन्नर शिर्डी रोडवर हॉटेल अनिकेतच्या पाठीमागे सुमारे 13,139 रुपयाची देशी विदेशी दारू या ठिकाणी पकडण्यात आली. त्या ठिकाणी आरोपी सनी आहुजा याला देखील लगेच ताब्यात घेण्यात आलेले आहे. दुसऱ्या घटनेमध्ये देवडेगाव ते शिर्डी रोडवर हॉटेल शेरे पंजाबच्या पाठीमागे सुमारे 9,920 रुपयाची देशी विदेशी दारू आम्ही व पोलीस पथकाने पकडली. त्यामध्ये देखील माजिद शेख या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. तिसरी सोनेवाडी गावामध्ये कमलाबाई ताराचंद उर्फ काळू वायकर या ठिकाणी गावठी हातभट्टीची 10 लिटर दारू सुमारे 1,000 रुपये किमतीची ही पकडण्यात आली आणि यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा रीतीने एकाच दिवशी 3 ठिकाणी कारवाई करून धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुमारे 25,000 ची दारू जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे.
सी24 तासासाठी योगेश डोके, कोपरगाव. मराठा आरक्षणची संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाज बांधवांनी बंदची हाक दिल्यानंतर सारखणी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकान पूर्णपणे बंद ठेवली आहेत, त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे मराठा आरक्षणची संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाज बांधवांनी बंदची हाक दिल्यानंतर सारखणी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकान पूर्णपणे बंद ठेवली आहेत, त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 27 जुलै रोजी सारखणी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्व वाहतूक बंद होती. मराठा समाजाच्या युवकांनी बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहरलाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्रिशूल पाटील, सूरज पवार, रोशन चव्हाण यासह इतर जण उपस्थित होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदगेट पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. महत्त्वाची बाब ही म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रात बहुसंख्य असून सुद्धा तो आपल्या हक्काचं, न्यायाचं जो मागणं आहे तो म्हणजे आरक्षणाचं, हा अतिशय शांततेत मागत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 4-5 वर्षामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर सुद्धा ते 58 मोर्चे मराठा बांधवांनी शांततेत काढलेले आहे. परंतु सरकारचा असा रोष आहे की या आधीचे जे गव्हर्नमेंट होतं तेव्हा तुम्ही मोर्चे का काढले नाही, आजच तुम्ही मोर्चे का काढत आहे. यावर मी एकच सांगू इच्छितो की सरकार बनेपर्यंत हे कोणत्या तरी पक्षाचं असतं, परंतु सरकार बनल्याच्या नंतर हे समाजाचं असतं, हे राष्ट्राचं असतं, हे त्या राज्याचं असतं. समाज राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणत्या जाती धर्माचा आहे हे महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आमचं मागणं एवढंच आहे की मराठा समाज हा आज स्थितीमध्ये आरक्षणाच्या योग्य आहे आणि आरक्षण मागतोय, म्हणून आरक्षण शांततेत मागतोय. त्याला उद्रेक करण्याची त्याची जी भावना आहे ती उद्रेक करणे, उद्रेक होऊ नये, त्याच्या भावनेचा उद्रेक होऊ नये आणि जो शांततेचा भंग त्याच्या हातून होऊ नये ही वाट गव्हर्नमेंटने पाहू नये. जोपर्यंत तो शांततेत मागतोय आणि गेली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ही परंपरा जी आहे ती संतांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला संत महात्म्याचं हे आलं, काय म्हणू आपण त्याला, एक आले लाभलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा मराठी माणूस हा प्रत्येक शांतता प्रेमी आहे आणि तो शांततेने मागतोय आणि मराठा समाज सुद्धा आज शांततेने त्याच्या हक्काची जी डिमांड आहे की आम्हाला आरक्षण हवं आहे, ते शांततेत हवं आहे. आम्हाला म्हणजे हे शांततेची जी भावना आहे ते उद्रेकामध्ये त्याचा हे होऊ नये, तोपर्यंत गव्हर्नमेंटनी वाट पाहू नये. जो काही पर्याय यावर अवलंबता येईल आणि हे करता येईल ते हे तो पर्याय अवलंबून. सर्वप्रथम जय जिजाऊ. आज आम्ही सारखणी येथे आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे काही आमच्या मागण्या आहे, सर्वात प्रथम मागणी आमची मराठा आरक्षणाची आहे आणि मराठा आरक्षण तात्काळ या गव्हर्नमेंटनी द्यावं असे आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आज इथे रस्ता रोको केला, त्यासोबतच पूर्ण मार्केट इथं बंद राहिलेलं आहे आणि सगळे मार्केटवाले सगळे आज पूर्ण महाराष्ट्र या मराठा आरक्षणाच्या समर्थनात उभा आहे. असं असताना देखील जाणीवपूर्वक जर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जो असेल तो जर अडवण्यात येत असेल तर हे मराठा समाज कधी सहन करणार नाही. आजपर्यंत 58 मुखमोर्चे काढून सुद्धा आणि सर्व शांततेत शिस्त देत आणि गिनीज बुकमध्ये आमच्या मोर्चांची नोंद झाली, परंतु या काही सरकारला ही गोष्ट काय लक्षात नाही आली. तरी आता इथून पुढे मराठ्यांच्या शांततेचा संयम पाहू नका, अन्यथा उद्रेक होईल महाराष्ट्रात, असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना इथून आवाहन करतो, तशीच त्यांना विनंती करतो. कारण की आजपर्यंत 25 वर्षापासून सलग आमची ही मागणी आहे आणि प्रत्येक सरकार येतं आणि जातं पण कुणीही या गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही. पण आता इथून पुढं मराठा समाज आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी मी आमच्या आंदोलकाच्या वतीने एक माहिती तुम्हाला देतो. धन्यवाद. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी महसूल विभागातर्फे तलाठी सिटी बाबर, तलाठी सज्जत दहेली सारखणी
आज सारखणी येथे मराठा समाजातर्फे जे आयडेंटिफाय मराठा समाजाचे आरक्षण मिळावं म्हणून इथे जो बंद पुकारण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाच्या वतीने दिल्यात आलेले जे निवेदन आहे ते मी आज स्वीकारित आहे. त्यांनी केलेल्या मागणी संदर्भात सदर निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्या मागण्या त्यांनी आम्हाला या निवेदनात दिले आहेत. या निवेदनाच्या अनुषंगाने सदर कारवाई असतो. सदर त्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड, तहसील उपविभागाधिकारी किनवट व माननीय तहसीलदार साहेब यांना हे निवेदन देण्यात येईल. सी24 तासाठी मजहर शेख, नांदेड. सांगलीमध्ये काँग्रेसच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाचे आंदोलन सरकारला हातात आले नसल्याने सरकारवर ताशेरे ओढलेत. अपयशी मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू आहे. अपयशी मुख्यमंत्री बदलल्याने काही फरक पडणार नाहीये. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सरकारला हातात आलेले नाहीये असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रचारसभेत बोलत होते. ना व्यापारी खुश आहेत, त्यांना तोंड दाबून मुक्यांचा मार हे सरकार देत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी त्यांना काही विचारले तर त्यांच्या मागे ED, CID अशांना मागे लावायचे. त्यामुळे हे सरकार हुकुमशाही करतंय. जर हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लोकशाही राहणार नाही अथवा निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येक इलेक्शनमधून पराभूत करावे लागेल. त्याची सुरुवात सांगलीमधून करण्यात यावी असे चव्हाण म्हणालेत. आता काय झालंय की देशामध्ये आणि राज्यामध्ये इतकं प्रचंड नाराजीचं वातावरण झालं. जयंत रावजींनी उल्लेख केला, नोटबंदीचा उल्लेख केला, GST उल्लेख केला, इन्स्पेक्टर राज ED आणि CBI माध्यमातून जे सोडलेल्या लोकांच्या वरता किती लोकांना त्रास होतो तुम्ही बोलत नाही. कोण मागून धोक्याचा महाग सहन करायला वाटतं किती जणांना अगदी मोठ्या नेत्याला देखील सोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, त्याचे मोठ्या मोठ्या नंतर CBI ED चौकशी ती चौकशी CBI कार्यालयामध्ये बोलत आहे, ED चौकशी करायला बोलत आहे. हे सगळं वातावरणात मोठे दहशत निर्माण करायचा प्रयत्न चालला आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये अक्षरशः व्यापारी मंडळी उद्योगपती वगैरे उघड बोलायला तयार नाही असं आमचं इतर असतात करून अधिकारी कुठं बोलायला खाजगी नागते एकट्यात बसले कोणी ऐकत नाही म्हणतो मग काय तरी पडतो दहशतीचं वातावरण. या दहशतीच्या वातावरणामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांच्यावर केसेस आणायच्या त्यांना तुंबा टाकायचं याचे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. म्हणून एकच सूत्र या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आहे की हे सरकार जर पुन्हा सत्य झालं पुन्हा या देशामध्ये लोकशाही नाही निवडणुका नाही तरी घटना नाही आणि कदाचित सगळेच नेत्यांना तुरुंगात जावं लागेल. म्हणून काय झालं की वातावरण हे काही खरं नाही आणि खरोखरीच आपल्या संविधानाला धोका निर्माण झालेला आहे ही एका बाजूला चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला म्हणून लोकांचा सत्ता राग आहे तसेच सत्तांतरी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बदलायची चर्चा सुरू केली त्याने ते काही होणार नाही. कुठेही शेवटच्या क्षणाला असेल तर अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्याला बदललं तर कधी फायदा होत नाही. ते काय तुमचं निर्णय बदलायचं ठेवा ठेवायचं ठेवायचं बदलायचं सगळीकडे अपयशी राज्य पेटलेलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन चालत आलेलं आहे आणि बेजबाबदार वक्तव्य चाललेलं आहे. म्हणून या सरकारच्या हातात क्लिनिक सी24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 95 95 94 01 95, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. येवला शहरात शिवसेनेच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आलाय. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. येवला शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचल्याने रोजच छोटे मोठे अपघात होत असतात. तसेच शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. शिवसेनेच्या वतीने धीरज परदेशी यांनी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊन देखील पालिका लक्ष देत नसल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील खड्ड्यांचा वाढदिवस वाद्य वाजवून, फेटा बांधून, केक कापून, लहान मुलांना चॉकलेट वाटत मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी धीरज परदेशी, प्रमोद तक्ते, अशोक मोहारे, दीपक काथवटे, संजय सोमासे, अतुल घटे, प्रल्हाद कवाडे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. येवले शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर आपल्याला कळेल का आपण रस्त्यातून जातोय का खड्ड्यातून जातोय. म्हणून आम्ही येवले शहर प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं दिलेली आहे, तरीसुद्धा नगरपालिकेने आमच्या या मागण्याकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. म्हणून आम्ही ह्या वर्षी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे, का आम्ही गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांचे वाढदिवस साजरे करीत आहे. म्हणून आम्ही यंदाही नगरपालिकेला निवेदन दिले, परंतु नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे आम्ही आज शिवसेना व शहरातील नागरिकांच्या वतीने येवले शहरातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. याचे कारण खड्ड्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे, खड्ड्यामुळे अनेक लोकांच्या मनकेला त्रास होत आहे, अनेक खड्ड्यामुळे नागरिकांचे ॲक्सिडेंट झालेले आहे, अनेक मोटरसायकली पंक्चर झालेले आहे. त्यामुळे आम्ही असे ठरवले की खड्ड्यामुळे अनेक लोकांना या प्रकारच्या सुविधा मिळाल्यामुळे आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करावा अशी कल्पना आम्ही मांडल्यामुळे आणि नागरिकांनी याची कल्पना आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही आज खड्ड्यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत खड्ड्यामध्ये केक कापून, बँड लावून, त्या खड्ड्याला फेटा बांधून साजरा करीत आहे. सी24 प्रशांत कलंके, येवला. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला असताना ग्रामीण भागातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिक्रापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत बंद पुकारत मूक मोर्चा काढून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला असताना आता ग्रामीण भागात देखील या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेत असून ग्रामीण भागातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिक्रापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत बंद पुकारत मूक मोर्चा काढून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शवित बंद पुकारण्यात आलाय. यावेळी सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थ दुकाने बंद ठेवत मोठ्या संख्येने सदर आंदोलनात सहभागी झालेत. त्यानंतर आंदोलकांच्या वतीने संपूर्ण गावातून मूकमोर्चा काढण्यात आलाय. तर गावातून काढण्यात आलेल्या मूकमोर्चामध्ये शालेय विद्यार्थी, युवक युवती यासह सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सदर मूकमोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर शिक्रापूर गावातून मूकमोर्चा काढून पुणे नगर रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मूकमोर्चाची सांगता करत निषेध सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी मनोगत व्यक्त केलंय. त्यानंतर मराठा आंदोलनादरम्यान शहीद काकासाहेब शिंदे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अमर रहे, अमर रहे, काकासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामराव सासवडे यासह आदी ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या वतीने महिला आणि शालेय युवतींच्या हस्ते शिक्रापूर पोलीस स्टेशनचे माजी निरीक्षक सदाशिव शेलार यांना निवेदन देत आंदोलनाची सांगता करण्यात आली. या ठिकाणी आयोजन केल्यानंतर पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त जो
मराठा समाजासाठी शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत होऊन आजचा हा कार्यक्रम संपेल. या ठिकाणी सर्वांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पहलवान मंगलदास बांदल यांना मी विनंती करतो की आपण शहीद काकासाहेब शिंदे यांना आदरांजली व्यक्त करावी आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. सी24साठी सूर्यकांत शिकरे, शिक्रापूर. धर्म, अर्थ, शास्त्र आणि विद्रोह असलेल्या जेजुरीत गेल्या काही वर्षात एका विद्रोही कवीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली असून यंदाही ज्येष्ठ मराठमोळे कवी कैलासवासी यशवंत सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्रोही कवी संमेलन भरवण्यात आलंय. स्मशानात असते शांतता तर अघोरी साधू संन्याशांचे वास्तव्य. अखेरचा निरोप देणाऱ्या या स्मशानात कधी भजन कीर्तनाचा आवाज येत असतो. दुःख आणि मोक्षाची वाट मानणाऱ्या या भूमीत मात्र शुक्रवारी खरोखरच स्मशानातील चितेच्या निखाऱ्यावर प्रकाशमान झाल्यात विद्रोही कविता. धर्म, अर्थ, शास्त्र आणि विद्रोह असलेल्या जेजुरीत गेल्या काही वर्षात एका विद्रोही कवीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली असून यंदाही ज्येष्ठ मराठमोळे कवी कैलासवासी यशवंत सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्रोही कवी संमेलन भरवण्यात आले. त्यास जेजुरी रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. या अनोख्या विद्रोही कवी संमेलनात ज्यांनी आपल्या मानवी सेवाभावी वृत्तीतून स्मशानातही पर्यावरण सेवेतून स्मशानभूमीचा चेहराच बदलून टाकला असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णाभाऊ बारभाई, युवा विद्रोही पत्रकार आणि शिवव्याख्याते निलेश जगताप यांना फुले पगडी आणि कार्यसन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख कवी म्हणून पाचारण करण्यात आलेले नामवंत विद्रोही कवी आकाश सोनवणे, नितीन चंदनशिवे, हनुमंत चांदगुडे, हृदय मानव, सुमित गुणवंत, हिंदी कवी डॉक्टर सिंह यांचा सन्मान विद्रोही कवी संमेलन आयोजक श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त कवी शिवराज झगडे, संदीप जगताप, तसेच माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, सामाजिक कार्यकर्ते लोकेश सावंत, ज्येष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. आजही सामाजिक, राजकीय आणि फसव्या बोंदोगिरी, अंधश्रद्धा या विविध विषयावर प्रहार करणारे, भाष्य करणाऱ्या कविता रसिकांच्या मनाचा वेध घेत मान्यवर कवींनी मांडल्यात. तर आता तरी संविधान मानणाऱ्या माणसांनो जागे व्हा या कवितेने खरा विद्रोह केलाय. सी24साठी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. एस कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 95594901195, 99 23 59 1555 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. देशातील वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नॅशनल मेडिकल कमिशनचे विधेयक आणले. त्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून शासनाच्या विधेयकाचा निषेध व्यक्त केलाय. देशातील वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नॅशनल मेडिकल कमिशनचे विधेयक आणलंय. त्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही डॉक्टरांनी आपले दवाखाने कडकडीत बंद ठेवून शासनाच्या विधेयकाचा निषेध व्यक्त केलाय. नियंत्रण मंडळ शासन नियुक्त प्रतिनिधी मंडळासारखे असेल. 29 प्रतिनिधींपैकी 5 प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतील. म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायावर शासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश राहणार आहे. यातून भ्रष्टाचाराला वाव मिळण्याची शक्यता आहे.
असे MIA चे म्हणणे आहे. यामध्ये एकावेळी फक्त 3 ते 5 राज्यांचे प्रतिनिधी असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्याला 10 वर्षांनंतर त्यात स्थान मिळेल. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन कोटा जो 15% आहे तो 50% वाढविण्याचे प्रयोजन, तसेच खाजगी महाविद्यालयांचे शुल्क ठरविण्याचे अधिकार व्यवस्थापनाला देऊन त्यावर कुठलेही नियंत्रण राहणार नाही, या विधेयकाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही डॉक्टरांनी आपले दवाखाने कडकडीत बंद ठेवून शासनाच्या विधेयकाचा निषेध व्यक्त केलाय. हा कायदा श्रीमंतासाठी अनुकूल आणि गरिबांसाठी प्रतिकूल असा ठरणार आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेण्यासाठी पुन्हा वेगळी परीक्षा आणि परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेणाऱ्यांना कुठलीही परीक्षा न देता सरळ व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी असेही प्रावधान यामध्ये आहे. अशा अनेक लोकशाही विरोधी, गरीब विरोधी आणि संघराज्याच्या मूलभूत सिद्धांताविरोधी कायद्याचा IMA विरोध करीत असून त्याचाच एक भाग म्हणजेच कामबंद आंदोलन करण्यात आलंय. आज हा बंद पुकारल्याचा हा राष्ट्र देशव्यापी बंद आहे. याच्यामध्ये सगळे छोटे मोठे डॉक्टर जास्त इफेक्ट होणार आहे, कारण की आता जर असा हा नियम लागू झाला तर फक्त सगळ्यांना मोठ्या शहरामध्ये जाऊन कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच ट्रीटमेंट घ्यावं लागेल. हा तर एक सगळ्यांवरती आणि रुग्णांवरती जास्त असर होणार आहे, त्यांना खर्च जास्त लागणार आहे, येण्याजाण्याचा त्रासही वाढणार आहे. आणि आमच्यासारखे छोटे डॉक्टर इथे गावामध्ये प्रॅक्टिस करणं एकदम अवघड आणि मुश्किल होऊन जाणार आहे. दुसरा ह्याचा विषय होणार आहे की मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जे आता गोरगरीब किंवा लोअर क्लासचे आहेत ते असं जर हा नियम पास झाला तर त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहून जाणार आहे. त्याच्यामुळे आशा आहे की गव्हर्नमेंट आमच्या सगळ्या डॉक्टरांचं मागणी मान्य करतील. IMA चे सहकारी नॅशनल मेडिकल कमिशन जे केंद्र शासनानं सध्या अधिसूचना जारी केली आहे त्याच्या विरोधात इथं निवेदन द्यायला आलेले आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही जी डॉक्टरांची जी संघटना होती त्याला त्यांनी बरखास्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक जाचक अटीवाला नॅशनल मेडिकल कमिशन हे बिल आणलेलं आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. या बिलामुळे डॉक्टरांची वैद्यकीय त्रास वाढणार आहे, त्यांचा खर्च वाढणार आहे, पेशंटनासुद्धा त्याचे दुष्परिणाम भोगावं लागणार आहे. तर त्या विरोधात आम्ही सगळ्यांनी हा संप पुकारलेला आहे. आज पूर्ण दिवसभर पूर्ण भारतभर 6 ते 6 हा तुमचा संप आहे. केंद्र शासनाला त्यांचे एक दिशानिर्देश आहे की त्यांनी आपला हा जाचक अटी नियमवाला कायदा वापस घ्यावा, परत घ्यावा, आणि जर का केंद्र शासनाने नाही घेतलं तर आम्हाला परत संप पुकारावा लागेल. CG24 शिवाजी मामनकर, बुलढाणा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर येथे उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळो आणि शिवसेनेची महाराष्ट्रात एक हाती सत्ता येवो असे साकडे घालीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि अभिषेक करून महाआरती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर येथे उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळो आणि शिवसेनेची महाराष्ट्रात एक हाती सत्ता येऊ दे असे साकडे घालीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि अभिषेक करून महाआरती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या आई रेणुका मातेच्या चरणी अभिषेक करून आई रेणुकेकडे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता येऊ असे उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे समवेत शिवसैनिकांनी साकडे घालून रेणुका देवीचे मुख्य पुजारी आणि विश्वस्त भवानीदास भोपी, विजय आमले, अरविंद देव, अनिल कान्नव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दीपक कन्नलवार, शहर प्रमुख निर्धारी जाधव, युवासेना तालुका प्रमुख विकास कपाटे, बालाजी वाघमारे आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आम्ही माहूरच्या तमाम शिवसैनिकांना सोबत घेऊन आज आई रेणुका मातेला या ठिकाणी सगळं घालतो की माननीय उद्धवजी यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू दे अशी आम्ही या ठिकाणी आज माता रेणुका चरणी या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत आणि महाआरती करणार आहोत. CG24 मझर शेख, नांदेड. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील आंदोलनाची धग
अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता सरकारविरोधातील आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या घरावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात नाशिकमध्ये आतापर्यंत रस्ता रोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे विविध प्रकारची आंदोलने शांततापूर्ण मार्गाने यशस्वी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आता सरकारविरोधातील आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या घरावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी असलेल्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून करण्यात आली आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थानाबाहेर असेच आंदोलन करण्यात येणार असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठोक आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देत पदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांना यातून वगळण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. दरम्यान आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बोंबाबोंब करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय तसेच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी करण गायकवाड, तुषार जगताप, सूरज सोळंकीसह आदी उपस्थित होते. सर्वप्रथम या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी असं सर्व आमदारांना परत एकदा आवाहन करतो, हा मराठा समाज शांत आहे, या समाजाला शांतच राहू द्या, कारण या समाजाने नेहमी मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे आणि ती पुढे देखील पार पाडणार आहे. कितीही संकट आले, कितीही आम्हाला दिवसलं, तरी आम्ही छत्रपती शिवरायांचा वारसा खाली येऊ देणार नाही. तो उच्च शिखरावर जातीवादावरती न येता आर्थिक निकषावर आम्ही आमच्या मुलांसाठी आमच्या लेकींसाठी आरक्षण मागतोय, कारण आम्ही भीक मागत नसून तो आमचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच. वृत्तसंकलन विभाग नाशिक. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. जेएस कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216, मोबाईल क्रमांक 95 95 94 01 95, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. बातमी पुण्याहून. पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते. जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे, त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढलेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका, हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले आहे. मनसेचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले तर अनेक प्रश्न सुटतील असे राज ठाकरेंनी सांगितले. सरकार फक्त राजकारण करतंय, पक्ष कोणताही असो त्यांच्या राजकारणाला भुलू नका असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. सरकार लोकांच्या भावनांशी खेळ करत आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. तो वैद्यकीय महाविद्यालयांचा विषय, तो नीटचा विषय, परीक्षेचा विषय, तो मी तिथे बोललो. महाराष्ट्रातल्या मुलांना विचारताय डोमिसाईल कुठे म्हणून, महाराष्ट्रात जन्माला मुलांना विचारताय. आणि तो नियम होता की 10वी आणि 12वी झालेल्या इथे महाराष्ट्रामध्ये जे झाले त्यांना ती मिळालं पाहिजे तिथे काय प्रवेश. त्यांना काल कोर्टाने मान्य केलं,
दादाजी पत्रकार परिषद पाहिली असेल. जे या महाराष्ट्रासाठी जे जे योग्य आहे तेवढ्याच गोष्टी राज ठाकरेंच्या थोबाडातनं बाहेर पडतील, त्याच्या व्यतिरिक्त पडणार नाही. आज पुण्यासारखं शहर आहे, पुण्यामध्ये इतके प्रश्न वाढलेले आहेत. जशी मुंबईत गर्दी आहे तशी ठाण्यात गर्दी आहे. सगळ्या नुसती आमची शहरं बकाल होत चालले, बकाल. फुटपाथवरून फिरता येत नाही, गाड्या नीट चालवता येत नाही, घरात बाहेर पडले भीती वाटते, मुलांना सहज रस्त्यावरती सोडायला भीती वाटते. हे सगळी जी शहरं झालेली आहेत, आज या आपल्या शहरांमध्ये जी लोक राहतात, आज त्यांना काही गोष्टींचा एक कारण का असणार, पण त्यांना एक समाधान हवंय. एखाद्या राजकीय पक्षाकडनं काही अशा गोष्टी घडल्या पाहिजेत की त्यांना त्या गोष्टीमध्ये समाधान वाटलं पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी ही गोष्ट बघितली पाहिजे की माझ्या पुण्यातल्या माझ्या शहरातल्या प्रत्येक माणसाला मी त्याला समाधान काय देऊ शकेन. मला असं वाटतं ही गोष्ट आपण नीट जरा एकदा शांतपणे बसून एकदा समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक, तो कोणत्या का जातीचा असेना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीच्या मुलांनी, मराठी मुलांनी, मुलींनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला कशा प्रकारचं खेळवत आहेत. महाराष्ट्रामधल्या मुलांना इथे जे उद्योगधंदे येतील किंवा इथे ज्या शैक्षणिक संस्था येतील त्याच्यामध्ये जवळपास 80-90% जर स्थानिक मुलांना जर समजा नोकरी आणि शिक्षण मिळणार असेल, मला असं वाटतं महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही. आवश्यकता भाषणाने महाराष्ट्रात. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोरगावमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पोपट तात्या तावरे मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात आलाय. तर समाजातील अनिष्ट रूढी परंपरा तसेच बदलती परिस्थिती याविषयी आपल्या मनोरंजक शैलीमधून दमदार टोलेबाजी करत इंदुरीकर महाराजांनी सर्व प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. अष्टविनायकांमधील प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव येथील ग्रामस्थांच्या वतीनं नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 8 दिवस विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. गावामधील अंतर्गत रस्ते आणि प्रमुख मार्गावरती वृक्षारोपण करण्यात आलंय. शालेय मुलांचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच निलेश केदार यांनी दिली आहे. बुधवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य भरतनाना खैरे, बारामती तालुका राष्ट्रवादी पक्षाचे किरण गुजर, तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर तसेच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मोरगाव येथील माजी सरपंच पोपटराव तावरे मित्रमंडळाच्या वतीनं समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. सध्या सर्वत्र वाढत असलेली बेरोजगारी, शेतकरी कुटुंबामधील शेतीविषयी असलेली नकारात्मक दृष्टी याबाबत यावेळी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मार्गदर्शन केलंय. यावेळी राज्यामधील होणारे शेतकरी आत्महत्याबाबत शेतकरी हतबाल का आहेत, या उलट जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावरती चांगलं यश संपादन करून उदरनिर्वाह करू शकता येतो असा सल्ला त्यांनी दिलाय. दरम्यान सध्याची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जातीय, त्याबाबत पालकांनी जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मुलींचं घटत असलेलं प्रमाण याबाबत मार्गदर्शन करताना लिंगनिदान यावरती त्यांनी कडाडून टीका केली आहे. टीव्ही चॅनलवर दाखवण्यात येणाऱ्या विविध मालिकांमधनं मुला मुलींचे फॅशनविषयी वाढत असलेलं आकर्षण आणि अनुकरण हे घातक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. दरम्यान या कार्यक्रमासाठी परिसरामधील अनेक गावांमधनं प्रेक्षक आवर्जून इथे उपस्थित होते. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. दौंडच इथे भारतीय विद्यापीठ संचलित डॉक्टर पतंगराव कदम विद्यालयात पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशन यांच्या वतीनं सुमारे 42 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलीचं वाटप तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम यांच्या सहकार्यानं 22 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आलंय. पुरंदर तालुक्यातील दौंडज इथे भारती विद्यापीठ संचलित डॉक्टर पतंगराव कदम विद्यालयामध्ये पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशन यांच्या वतीनं सुमारे 42 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम यांच्या सहकार्यानं जवळपास 22 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं. यावेळी शालेय विद्यार्थिनींकडनं कार्यक्रमाची सुरुवातच स्वागत गीतांनी करण्यात आली, त्यामुळे उपस्थित मान्यवरांसह पालकवर्गामधनं कमालीचा उत्साह जाणवत होता.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब गुरव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, दौंडस गावाच्या महिला सरपंच रेखा जाधव, उपसरपंच निलेश भुजबळ, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उद्धव कदम, तसेच माणिक झेंडे पाटील, बापू भोर, जगन्नाथ कदम, लक्ष्मण दगडे आदी मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमासाठी पवारवाडी, तरसदरा, वडाचीवाडी, मल्हारनगर, जगतापमळा, कदम वस्ती, लालवाडी आदी ठिकाणावरनं पालकवर्गानं हजेरी लावली होती. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर सहानेमाळा येथे शुक्रवार दिनांक 27 रोजी दुचाकीचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय. वैभव वासुदेव रामकर आणि आकाश अशोक जाधव अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर सहानमेळा येथे शुक्रवार दिनांक 27 रोजी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील सहानेमाळा येथे नारायणगावकडून मंचरकडे जाणाऱ्या हिरो होंडा मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलवरील 25 वर्षीय वैभव वासुदेव रामकर राहणार कळंब आणि 19 वर्षीय आकाश अशोक जाधव राहणार बीड गेवराई या युवकांचा जागीच मृत्यू झालाय. हे युवक ओझर येथून देवदर्शन करून मंचर येथील इंजिनिअरिंग कॉलेजला येत असताना एका खाजगी बसने धडक दिल्याने येथील काही नागरिकांनी सांगितलंय. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरील युवक लांब फेकले जाऊन त्यांच्या डोक्यातील हेल्मेटचा चक्काचूर झालाय. ही घटना घडताच मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी गेले असता दोन्ही युवकांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. सदर घटनेत मंचर पोलिसांनी संशयित बस ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले. या घटनेतील वैभव रामकर हा इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात हॉटेल व्यवसाय करत होता, तर आकाश जाधव हा अभियांत्रिकी महाविद्यालयात 2nd वर्षात शिकत होता. या घटनेमुळे इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षक हळहळ व्यक्त करत आहेत. काल कळंब सहानेमाळा येथे जो अपघात झाला होता त्यामध्ये माझा भाऊ वैभव रामकर आणि त्याचा मित्र दोघेही मयत झाले होते. कालपासून पोलिसांच्या सहाय्याने आम्ही गाडीचा तपास करत होतो, तर आज आम्हाला दुपारी 1:30 आम्ही सहानेमाळा येथे स्पॉट पाहण्यासाठी गेलो असताना पोलीस तिथे येणार होते म्हणून आम्ही पण तिथे जाऊन थांबलो होतो. तर तेवढ्यात आम्हाला गाडी दिसली, आम्ही गाडीचा पाठलाग करत गाडीला पकडलं मंचर बस स्टँडच्या समोर. तर गाडीवरती आम्हाला गाडीने जिथं डॅश दिला होता तिथं गाडीला खरचटलेलं दिसलं आहे आणि गाडीवरती रक्ताचे डाग आणि मांसाचा तुकडंसुद्धा सापडलेलं आहे. पुढील तपास आता पोलीस करत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की पुढे आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करून लवकर याच्यातून न्याय मिळवून द्यावा. C24 तासासाठी स्वप्नील जाधव, मंचर. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. कोपरगावात पोलिसांची दबंग कारवाई, एकाच दिवशी 3 दारू अड्ड्यांवर टाकला छापा. येवल्यात पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेकडून रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. बुलढाण्यात डॉक्टरांचा कडकडीत बंद, दवाखाने बंद ठेवून केला सरकारचा निषेध. आणि पुण्यात राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद, जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.